दक्षिण पुण्यातील आंबेगाव बुद्रुक नरे रस्त्यावरील हॉटेल विठ्ठल व्हेज या नूतन रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अल्पसंख्याक विकास तथा मराठी भाषा राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांच्या हस्ते दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास हॉटेल मालक अभिजित कासार, किरण पवार, रमजान शेख, रेड्डी साहेब, भालेकर साहेब, सुनील कोंडरे, मानसीताई शिंदे, गुलाब बडदरे यांच्यासह विजयमाला कदम, मोहिनी साहेब, अश्विनीताई जगदाप, पंढरपूर सहकारी बँकच्या मॅनेजर सुनेत्रताई पवार, स्थानिक नगरसेवक युवराजभाऊ बेलदरे, स्मिताताई कोंडरे, एसएपी सर्जेराव बाबर, बरकत मुजावर, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई भूमकर, पीआय विष्णू तामाने, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीवजी जगताप, ॲडव्होकेट दिलीप जगताप, पत्रकार सचिन कोळी, पांडुरंग बारगजे आदी मान्यवरांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटेल विठ्ठल या विठ्ठलच्या नवीन नूतन वास्तू नूतन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला आज उपस्थित राहण्याचा मला मनापासून आनंद होतोय. या परिसरामध्ये खरंतर वस्ती वाढलेली आहे, लोकांची राहण्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, शैक्षणिक औद्योगिक प्रगती या परिसरात झालेली आहे आणि अशा वेळेस चांगले रेस्टॉरंट्स व्हावे, शाकाहारी रेस्टॉरंट चांगले व्हावे याच्यासाठी हॉटेल विठ्ठलची आज उभारणी या ठिकाणी सर्व लोकांनी केली. मी त्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. माझा विठ्ठल शाकाहारी रेस्टॉरंट जे आहे त्यांना शुभेच्छा, त्यांना चांगल्या प्रगती व्हावं एवढेच दोन शब्द. काळामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी जे हाताळावं लागते ते गुन्हेगारांना हाताळावं लागतं, परंतु या ठिकाणी हा एक आगळा वेगळा कार्यक्रम हा तयार झालेला आणि या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना एम्प्लॉयमेंटही मिळेल आणि बरेचसे आपले सर्व सहकारी इथं सोबत राहतील आणि आपल्या या उपक्रमाला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. विठ्ठल ग्रुपतर्फे आपणास विनंती करतो की आज आम्ही आमच्या कासार सरांनी जे हे आमच्या विठ्ठल ग्रुपचे शिल्पकार आहेत त्यांनीही आम्हाला जागा घेऊन दिली आणि या भागात एक व्हेज चांगलं हॉटेल करावं या मानसिकतेनं आम्ही सर्वांनी मिळून हे अगदीच अल्पशा वेळेत म्हणजे कमीत कमी 45 दिवसात हे हॉटेल उभं केले. आम्ही या भागातील जे आपले सहकारी आहेत जे लोक आहेत त्यांना एक बँकेट हॉल म्हणजे लग्नासाठी असणारा हॉल, बर्थडेसाठी असा हॉल हा सुद्धा आम्ही उपलब्ध करून कमी रकमेमध्ये दिलेला आहे. या भागातील जे सर्वसामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्य लोकांना सिटीमध्ये जाऊन जेवण करण्यापेक्षा या ठिकाणी आम्ही चांगलं आणि कमी रकमेतली जेवण आणि प्युअर व्हेज विठ्ठल नावाच्या या नावाने आम्ही हे हॉटेल उघडलेलं आहे, त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा याची मी विनंती करतो. जालिंदर माणेसर येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, बालाजी डेव्हलपरचे सगळे सहकारी, त्यांनी सुरुवातीला सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर या ठिकाणी त्याची सुरुवात केली. ती सुरुवात केल्यानंतर इस्लामपूरला त्यांनी डेव्हलपरच केलं, त्यानंतर हा ग्रुप नंतर पुण्यामध्ये आला. साधारणपणे 2008 साली त्यांनी एक स्कीम चालू केली, 2008 मध्ये स्कीम चालू केल्यानंतर त्यांना यश मिळालं, त्यानंतर हळूहळू त्यांचा ग्रुप वाढत गेला आणि त्यानंतर त्यांनी 2-3 ठिकाणी आपल्या साईट चालू केल्या आणि कस्टमर लोकांचा त्यांनी विश्वास संपादन केला आणि संपादन करून आज पुण्यामध्ये बालाजी डेव्हलपर्स आणि ग्रुप्स एक मोठी या ठिकाणी ही संस्था त्यांनी चालू आहे आणि त्याचबरोबर एक लोकांची सोय म्हणून त्यांनी एक व्हेज हॉटेल विठ्ठल या नावाने या ठिकाणी आता त्या आहे. तर अतिशय म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती एक सर्वसामान्य लोकांना त्यांचा फायदा व्हावा आणि एक व्हेजिटेरियन्स त्यांनी तिने ते एक मुद्दा महत्त्वाचा अशा पद्धतीनं ह्या व्यवसायात ते शिरलेले आहेत. तर यांना आमच्यातर्फे ह्या सर्व ग्रुपना किरण पवार, मुन्ना शेख, आम्ही अभिजित कासार या सर्व ग्रुपना सांगली जिल्ह्यातर्फे त्यांचं एक या ठिकाणी एक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी डेव्हलपर्स व्यवसायातून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि इतर ग्रामीण भागातून असे हे तरुण युवक कोणत्याच प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये उद्योग मिळत नसल्यामुळं या ठिकाणी डेव्हलपिंग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एकत्रित आले आहेत. त्यांनी या ठिकाणी बालाजी डेव्हलपर्स, नंतर व्यंकटेश्वरा कंस्ट्रक्शन अशा प्रकारच्या
कंस्ट्रक्शन व्यवसायातून आपला डेव्हलपिंग व्यवसाय वाढवला, यालाच पूरक व्यवसाय म्हणून या ठिकाणी विठ्ठल फेज नावाचं हॉटेल या ठिकाणी चालू केलेलं आहे. हा विठ्ठल ग्रुप हा या ग्रुपमार्फत या ठिकाणी या परिसरातील लोकांच्यासाठी चांगल्या प्रकारचं फेज जेवण म्हणजे दिलं जाईल अशा प्रकारचे या ठिकाणी या तरुण युवकांची विचारधारा आहे. आणि याच्यातून ग्रामीण भागातील लोकांना या व्हेज विठ्ठल व्हेजमार्फत चांगल्या प्रकारे सोय केली जाईल अशी या प्रसंगी मी आपल्याला नरेंद्र माणसर येळावी. गॉड हेल्प्स दोज हु हॅव देमसेल्व्ज. परमेश्वर अशा लोकांना मदत करतो की जे आपली मदत करतात. तर या ठिकाणी ह्या लोकांनी स्वतःला ओळखलं आणि स्वतःमध्ये